सतीशला रात्री 2 वाजता वाशिमच्या बस स्टँडवर सोडल्या गेले. आता एवढी रात्र झाली नसती, पण त्याला जिल्ह्याच्या ठिकाणाहून यायला बराच उशीर झाला होता. सतीशला बस स्टँडवर सोडले तेव्हा तिथे काळे कुत्रसुद्धा नव्हते, तो फक्त एकटाच होता. त्याला खात्री होती की आपल्याला सकाळी 6 वाजेपर्यंत बस मिळणार नाही. नेहमीप्रमाणे प्रशासनाने यावेळी सुद्धा बस स्टँडच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्या कारणाने हे त्याचे हाल होते. सतीश वाशिमवरून पुन्हा 70 किलोमीटर वर असलेल्या खेड्यागावकडे जाणार होता, जिथे त्याचं घर होतं. तो जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीला होता. सतीशने सहज वर बघितले. आज अमावस्येची रात्र होती. काळ्याकुट्ट अंधाराने जणू सर्व आकाशच गिळंकृत केलं होतं. रातकिड्यांची किरकिर अधिकच वाढत होती. अधूनमधून थंड हवेची झुळूक सतीशच्या अंगावर थंडीने काटा आणत होती. स्टँडवर बराच अंधार होता. फक्त बूथजवळ मात्र एक लाईट तुरळक प्रकाश देत होता. तो सुद्धा आपला जीव कधी गमावेल याची शाश्वती नव्हती. सतीशने मोबाईलची टॉर्च लावली आणि तो त्या बूथजवळ जाऊन बसला. त्याच्याकडे सकाळची वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याला पहिल्यांदा एवढा एकटेपणा जाणवत होता. त्याने मोबाईलची टॉर्च बंद करून गेम खेळू लागला. स्टँडवर एवढी शांतता त्याने पहिल्यांदाच अनुभवली होती. एकही माणूस तिथे नव्हता. त्याच्या सोबतीला फक्त आणि फक्त मोबाईलच होता. तो गेममध्ये चांगलाच रमला होता. तो एका बाकावर मस्त मांडी घालून बसला होता. वातावरणात थोडा बदल होत आहे असे त्याला जाणवले. आता एवढा गारवा जाणवत नव्हता. थोडी ऊब अचानक जाणवू लागली. त्याचे लक्ष मोबाईलमधून विचलित झाले. त्याची नजर शेजारच्या बाकावर गेली तर त्याला धक्काच बसला. पण काही क्षणाकरता तो बघतच राहिला. तिला कोणीही बघून भुलले असते. सतीशला ती कशी आली, केव्हा आली हे कळलेच नाही. काही केला सतीशची नजर तिच्यावरून हटत नव्हती. त्या अमावस्येच्या अंधारात सुद्धा ती त्याला स्पष्ट दिसत होती. तिच्या येण्याने वातावरणातील गारवा नष्ट होऊन त्याला ऊब जाणवत होती. ती सुद्धा जरा तिरक्या नजरेने सतीशकडे बघत होती. अंगात चांगली लाल रंगाची साडी घातली होती. ती तरुणी नव्हती हे त्याला कळून चुकले होते, कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. सतीशला प्रश्न पडला की इतक्या रात्री बस स्टँडवर कोणीही नसताना इतकी सुंदर स्त्री कशी काय आली? तिला भीती नसेल वाटत का, जशी मला वाटत होती? तो विचार करत राहिला. त्याची तिला बोलायची हिंमत होत नव्हती. सतीश मात्र आपल्या डोळ्यांनी तिला टिपायचे सोडत नव्हता. तो सारखा तिच्याकडे बघत होता. सतीश मात्र तिला बोलणे योग्य समजत नव्हता, कारण त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ती आणि तोच होता. जवळपास 1 तास कुणीही बोललं नाही. आणि काहीच वेळाने ती तरुणी त्याला म्हणाली, अहो टाइम काय झाला? तिचा तो गोळ असा आवाज त्याच्या अंगावर शहारे आणून गेला. घाई गडबडीमध्ये त्याने मोबाईल उचलला. लॉकचे बटन दाबण्याच्या नादात मोबाईल बाकावरून खाली पडला. त्याने तो उचलला आणि पुन्हा बटन दाबून लॉक उघडण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल बंद झाला होता. त्याने डोक्यावर हात मारला, कारण मोबाईलमध्ये चार्जिंग बरीच होती. तो निराशेने म्हणाला, यार मोबाईल अचानक बंद पडलाय, काय झाले काय माहीत, चार्जिंग तर बरीच होती. तरीही त्याचा लॉक उघडण्याचा प्रयत्न चालूच होता. ती त्याच्याकडे पाहून स्मिता हास्य करत म्हणाली, सॉरी हा, माझ्यामुळे मोबाईल बंद पडला तुमचा. नाही हो, मीच काय केली, तुम्ही तर फक्त टाइम विचारला होता, सतीश तिला हसून म्हणाला. तिने त्याला विचारले, तुम्हाला कुठे जायचे आहे? मला मुंबईला. इथून बरेच दूर आहे, पण रात्री लेट आलो म्हणून थांबावे लागेल सकाळपर्यंत. हो ना, रात्रीची बस सेवा सुरू पाहिजे. बघा बरं, मला सुद्धा थांबावे लागत आहे, ती म्हणाली. पण तुम्हाला कुठे जायचे आहे? सतीशने तिला प्रश्न केला. मला पुण्याला. सकाळपर्यंत मला सुद्धा थांबावे लागणार आता, सतीश तिला सहज म्हणाला. तुम्हाला भीती नाही वाटत का? भीती कसली आणि कुणाची? तिने उलट प्रश्न केला. इतक्या अंधाऱ्या रात्री तुम्ही एकट्या? सतीश तिला हळू आवाजात म्हणाला. एक काम करा, तुम्ही माझ्या बाकावर येऊन बसा, ती म्हणाली. सतीशला धक्काच बसला.
कारण एवढी सुंदर स्त्री त्याला जवळ बसायला बोलावतंय, अगदी एखाद्या ओळखीच्या माणसासारखे. सतीशला आनंद झाला. तो ताळकन उठला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला. सतीश म्हणाला, तुम्हाला व्यवस्थित बसता येत आहे ना? ती हसून म्हणाली, हो हो का नाही, तुम्ही निवांत बसा, काळजी करू नका. सतीशच्या मनात गुदगुल्या होत होत्या. सतीशच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता. तो तिने हेरला होता. हा तुम्ही काहीतरी बोलत होता, भीती वाटते का वगैरे म्हणून. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली. ती आणि सतीश फक्त फूटभर अंधारावर होते. होते इतक्या अंधारात तुम्ही एकट्या, आणि आजकाल लोक चांगले राहिले नाही, सतीश म्हणाला. ती हे ऐकून खो खो हसू लागली. का काय झालं, तुम्ही का हसत आहात? सतीश तिला म्हणाला. भीती तुम्हाला वाटत आहे म्हणून मी बोलावले तुम्हाला माझ्याजवळ बसायला. मला काही भीती वाटत नाही, माझा प्रवास रात्रीचाच असतो, ती हसत म्हणाली. सतीश तिच्याकडे एकदम पाहून म्हणाला. रात्रीचा म्हणजे? त्यावर ती म्हणाली, मी गंमत करते, तुम्ही किती घाबरता? ती पुन्हा हसून म्हणाली. आता सतीश सुद्धा हसू लागला, पण त्याला ती थोडी वेगळीच बाई वाटली. तिचे बोलणे त्याला काहीतरी वेगळाच भास करून देत होती. तुमचे नाव काय? सतीशने तिले विचारले. तिने आपल्या ओठातून सहज शब्द फेकले. मी माया. खूप सुंदर नाव आहे तुमचे, सतीश म्हणाला. तिने सतीशला विचारले, तुमचे नाव काय? माझे नाव सतीश. ती एकदम सतीशच्या डोळ्यात बघू लागली. सतीश सुद्धा इतक्या जवळून तिच्या डोळ्यात बघत राहिला. 5 मिनिटे दोघे एकमेकांना सारखे बघत होते. सतीश तिच्या डोळ्यात जणू हरवून गेला होता, पण भानावर येत त्याने तिला सहज म्हटले, तुम्ही खूप सुंदर आहात मायाजी. ती लाजून खाली बघू लागली. सतीशची नजर तिच्या अंगावरून खेळत होती. इतक्या जवळून इतक्या सुंदर स्त्रीला त्याने कधीच बघितले नव्हते. ती आता त्याला लाजत होती. सतीश मात्र तिच्याकडे बघतच राहिला. माया म्हणजे खरंच माया होती. आपल्या सौंदर्याच्या जादूने त्याला तिने मोहित केले होते. तो तिला म्हणाला, तुमचे मिस्टर काय करतात? माया डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बिझनेस आहे त्यांचा, पण आता ते सोबत नसतात. म्हणजे? सतीश तिला विचारत होता. तिने सतीशला समजावले, सतीश तुम्ही विचारू नका, खूप काही आहे जे मी सांगू शकत नाही, प्लीज माझ्यासाठीही विचारू नका. सतीश आता शांत बसला होता. तिने एकदम सतीशकडे बघितलं आणि केवलवाना चेहरा करून म्हटले, सॉरी हा, मी काही शिल्लक तर नाही ना बोलले? नाही हो, तसे काही नाही. सतीशला आता काय बोलावे ते समजत नव्हते. आणि अचानक काहीतरी हालचाल जाणवली. माया जोरात ओरडली. सतीशच्या डोक्यावर मागून दणकण प्रहार झाला. कोणीतरी लाकडाच्या लाठीने त्याच्या डोक्यावर मारा केला होता. सतीश बाकावरून खाली पडला. दोन व्यक्ती मागे उभे होते. एकाने मायाच्या तोंडावर रुमाल लावला. सतीश अर्धामेला होऊन तिच्याकडे बघतच राहिला. तो काहीही करू शकत नव्हता, कारण त्याचे डोळे बंद होणार होते, त्याची शुद्ध हरवणार होती. त्यातल्या दुसऱ्याने मायाला उचलले आणि सरळ बसस्टँडच्या बाहेर घेऊन गेले. त्या दोघा अज्ञात व्यक्तीच्या त्या अंधारात गुळूप होणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पाहत राहिला. संपूर्ण शक्ती एकवटून त्याने किंचाळी फोडली. तो मायाला आवाज देत होता आणि अचानक त्याची शुद्ध हरपली. त्याच्या तोंडावर कोणीतरी पाणी शिंपडले. काय पागल माणूस आहे, स्वप्नात काय माया माया ओरडत आहे? उठ रे भाऊ, साला इतका झोपतो की इतक्या गर्दीत पण याला जाग येत नाही, गर्दीतला एक जण म्हणाला. सतीशने डोळे उघडले. तो वाशिमच्या बसस्टँडवर होता. त्याच्या बागाजवळ त्याला पाहण्यासाठी गर्दी जमली होती. आजूबाजूला बघितले तर माया कुठेच दिसत नव्हती. त्याने डोक्याला हात लावला. त्याला डोक्याला काहीच मार जाणवला नाही. सगळं काही नॉर्मल होतं. त्याने एक दोघांना मायाविषयी विचारलं, पण लोक त्याला काहीच उतरले नाही. त्याने डोळ्यावरची झाक जाण्यासाठी बसस्टँडवरच्या पाणी पिण्याच्या ठिकाणी जाऊन डोळ्यावर पाणी मारले, डोळे चोळले, गुळण्या केल्या. समोर जेव्हा पाणपोईच्या भिंतीवर बघितले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या, कारण एक पोस्टर लागलेले होते.
त्यावर मायेचा सुंदर असा फोटो होता आणि वरती लाल अक्षरात लिहिले होते, बेपत्ता। सदर महिला ही दिनांक 5/1/2000 पासून बेपत्ता आहे। त्यामध्ये मायाबद्दल सर्व माहिती दिली होती। सतीशने थरथरत खिशातील मोबाईल काढला। त्याला पुन्हा एक धक्का बसला, कारण आज तारीख 10 होती। गेल्या 5 वर्षापासून माया बेपत्ता होती आणि माया तर त्याला रात्रीच्या बस स्टँडवर भेटली। म्हणजे माया, बापरे, त्याच्या काळजाचा ठोका चुकला। त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या। माया त्याची कुणीच लागत नव्हती, तरीही मायामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। सतीश मागे वळला आणि सरळ त्याच्या गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसला। पण जाताना त्याने मायाचे बेपत्ता लिहिलेले पोस्टर मात्र सोबत घेतले। बस स्टँडवरून त्याच्या गावाकडे निघाली, पण त्याला ते बस स्टँड सोडावे वाटत नव्हते। त्याच्या अश्रूंनी ते पोस्टर ओले झाले होते, पण माया मात्र त्या पोस्टरमधून त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करत होती। ते पाहून सतीश आणखी रडायला लागला होता। आज सतीश कोणतीही नोकरी करत नाही, कोणतेही काम करत नाही, तो फक्त एकच काम करतो। रोज गावावरून वाशिम बस स्टँडवर येतो आणि तिथे कोणी एकटे असले तर त्याची रात्रभर साथ देतो आणि सकाळी परत गावाकडे निघून जातो। आजही बसमध्ये त्याच्याजवळ ते मायाचे पोस्टर असते, ज्याच्यावर बेपत्ता लिहिलेले आहे। मित्रांनो, हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत।